नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आपल्याला शबरी आवाज घरकुल योजना माहीत असेल. शासनामार्फत दरवर्षी या शबरी आवाज घरकुल योजनेचे प्रस्ताव ग्रामीण भागातून पंच समितीला आणि पंच समितीमधून JP ला म्हणजे जिल्हा परिषदेला हे प्रस्ताव पाठवून त्याच्यामध्ये लाभार्थी सिलेक्ट करून त्यांना दरवर्षी घरकुलांचं वाटप केलं जातं. हे घरकुलाचं वाटप मित्रांनो अनुदानित स्वरूपात असतं, म्हणजेच शासनाकडून हे घरकुल बांधण्यासाठी लाभार्थ्यांना अनुदान दिलं जातं. तर हे अनुदान मित्रांनो 1,20,000 रुपये असतं. त्याच्यामध्ये मजुरीचं 18,000, शौचालयाचं 12,000, असे टोटल 1.5 लाखापर्यंत हे घरकुल जे मित्रांनो जातं. तुम्हाला जर शबरी आवाज घरकुल योजनेची माहिती आणखी हवी असेल तर तुम्ही आपल्या ग्रामपंचायतमध्ये जाऊन याबद्दलची सविस्तर डिटेल काढू शकता किंवा आपल्या चॅनलवरती सुद्धा व्हिडिओ मी दिलेले आहेत, ते व्हिडिओ तुम्ही जाऊन पाहू शकता. आता मित्रांनो, चालू घडीला व्हिडिओ बनवायचा महत्त्वाचं म्हणजे शबरी आवाज घरकुल योजना ही फक्त ग्रामीण भागात राबवली जात होती. पाठीमागच्या काही वर्षापासून शहरी भागामध्ये कसल्याही परिस्थितीची ही शबरी आवाज घरकुल योजना राबवली जात नव्हती. त्याच्यामुळे शहरी भागातील जे लाभार्थी आहेत या घरकुल योजनेपासून वंचित राहत होते. आता याच गोष्टीचा विचार करून महाराष्ट्र शासनाने शहरी भागातील लाभार्थ्यांना सुद्धा या घरकुल योजनेचा लाभ मिळावा याच्यासाठी एक GR प्रसिद्ध करण्यात आला. हा GR मित्रांनो 11/1/2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आला, ज्याच्या माध्यमातून शहरी भागातील लाभार्थ्यांना शबरी आवाज घरकुल योजनेची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. आता मित्रांनो, हा चालू घडेला एक नवीन आणखी GR जो आहे तो शासनामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. ज्या GRच्या माध्यमातून या शबरी आवाज घरकुल योजनेसाठी जो निधी लागतो हा निधी कोणत्या लेखा शीर्षकाअंतर्गत तरतूद करायचा आहे तर ते लेखा शीर्षक या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आले आहेत. म्हणजे आता या शबरी आवाज घरकुल योजनेची प्रोसेस लवकरात लवकर व्हावी याच्यासाठी शासनाकडून याच्यावरती काम सुरू आहे. तर मित्रांनो, GR जो येतो आपण या ठिकाणी पाहणार आहात. GR पाहण्यासाठी आपल्या डेस्कटॉपवरती आपला GR जो येतो मी ओपन करत आहे. या ठिकाणी मित्रांनो GR जो येतो तुम्ही पाहू शकता. डेस्कटॉपवरती मी GR ओपन केलेला आहे. महाराष्ट्र शासनामार्फत हा GR मित्रांनो प्रसिद्ध आहे. दिनांक पाहायचा आहे, दिनांक 15/2024, म्हणजे आजचा GR. थोड्या वेळापूर्वी हा GR जो येतो प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. तर या GRच्या माध्यमातून आपण विषय पाहायचा आहे, शहरी भागात शबरी आदिवासी घरकुल योजनेसाठी राज्यस्तरीय. मित्रांनो, राज्यस्तरीयचा उल्लेख का करण्यात आलेला आहे तर ही योजना महाराष्ट्र शासनामार्फत राबवली जाते, त्याच्यामुळे या ठिकाणी राज्यस्तरीय आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याच्यानंतर पुढे पाहायचं आहे नवीन लेखा शीर्ष उघडण्याबाबत. म्हणजे मित्रांनो, सुरुवातीला तुम्हाला ज्या पद्धतीने सांगितलं की घरकुल योजनेसाठी अनुदान वितरित करण्यासाठी लेखा शीर्षक आवश्यक असतात, तर तेच लेखा शीर्षक या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आले आहेत, उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. मित्रांनो, शबरी आवाज घरकुल योजना पाठीमागच्या काही शहरी भागामध्ये 2016 जी आहे ती राबवण्यात आलेली नाही आहे. यासाठी तेथील जे नगर विकास विभाग जे आहे याच्यामधील जे आदिवासी विकास विभाग आहे यांनी संबंधित आपल्या महाराष्ट्र शासनाला प्रस्ताव पाठवण्यात आला की जेणेकरून शहरी भागातील जे लाभार्थी आहेत शबरी आवाज घरकुल योजनेचा लाभ घेऊ शकतील याच्यासाठी शहरी भागात सुद्धा ही योजना राबवावी याचा प्रस्ताव मित्रांनो पाठवण्यात आला. आणि हा प्रस्ताव शासनाकडून 11/1/2024 रोजी मंजूर करण्यात आला. तर हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर ही लेखशीर्षकाचा दुसरा प्रस्ताव आहे मित्रांनो. म्हणजे या जी प्रोसेस आता शासनाकडून लवकरात लवकर जी आहे ती करण्यात येत आहे. लेखशीर्षकाचा संपूर्ण तक्ता मित्रांनो खाली देण्यात आलेला आहे. तक्ता पाहायचा असेल तर तुम्हाला हा GR जो तो डाउनलोड करून घ्यावा लागेल. GR डाउनलोड करण्यासाठी आपल्या महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in ही आपली महाराष्ट्र गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे, याच्यावरती जाऊन तुम्ही हा GR सविस्तर डाउनलोड करून पाहू शकता. किंवा आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मी हा GR देत आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हा GR डाउनलोड करून सविस्तर याचा लेखा शीर्षक वाचू शकता. तर मित्रांनो, चालू घडीला एक अतिशय महत्त्वाची अपडेट होती. शहरी भागातील लाभार्थ्यांना सुद्धा आता घरकुलापासून वंचित राहता येणार नाही आहे. त्यांना सुद्धा शहरी भागामध्ये स्वतःचं हक्काचं अनुदानित स्वरूपात घरकुल शासनामार्फत देण्यात येणार आहे. तर मित्रांनो, ही चालू घडीला महत्त्वाची अपडेट आहे, तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं. आता मित्रांनो, पुढे शासनामार्फत ज्यावेळेस घरकुलाचे प्रस्ताव मागवण्यात येतील त्यासाठी जो GR किंवा परिपत्रक प्रसिद्ध होईल त्यासंबंधीची माहिती पुढच्या काही व्हिडिओंमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. त्याच्या अगोदर सगळ्यात महत्त्वाचं, चॅनेलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशा ज्या काही महत्त्वपूर्ण अपडेट येत असतात तर या अपडेट आपल्या चॅनेलच्या माध्यमातून तुम्ही घरबसल्या स्वतःच्या मोबाईलवरती सुद्धा पाहू शकता. तर मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच असणार आहे. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह, नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.